अजित पवार गटाचे आमदार आज शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. आपण पाहिलं की काल देखील अजित पवार गटाचे काही मंत्री हे शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या भेटीला गेले होते आणि त्यानंतर आज अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही आमदार देखील आहेत. नुकतंच आपण पाहिलं की दिलीप वळसे पाटलांनी देखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही एकाच पक्षामध्ये आहोत, शरद पवार हेच आमचे नेते आहेत, आम्ही सोबतच राहणार आहोत असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सागर, आजची सर्वात मोठी घडामोड जर म्हणायची झाली तर ती म्हणजे अजित पवार आणि त्यांचे काही आमदार हे शरद पवारांना जे भेटायला गेलेले आहेत तीच सगळ्यात मोठी घडामोड आहे. यानंतर शरद पवारांची भूमिका ही कुठेतरी बदलताना दिसू शकते का? शरद पवार यांची मनवळणी करण्याचा प्रयत्नच या माध्यमातून केला जातोय. काल देखील त्या तशाच स्वरूपात मध्ये होती म्हणून ते काल भेटीस आले होते. आज देखील परत एकदा सगळेजण आलेले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांचे जे समर्थनात आलेले आमदार आहेत ते देखील काही आमदार इथे आलेले आहेत. त्याच्यामध्ये सरोज ज्या आहेत नाशिकच्या त्या आहेत, सरोज आहिर, दुसरे भुसारा जे आहेत ते देखील इथं आमदार आहेत, इतर आमदार देखील आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान स्वतः आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार या प्रमुख नेत्यांमध्ये एका दालनामध्ये बैठक होती आणि या दोन्ही नेत्यांची भूमिका आहे की बहुतेक सर्व आमदारांचं मत आहे की महायुतीत जावं. भलेही आपलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या समर्थनात काही आमदार असतील तरी देखील भविष्याच्या दृष्टिकोनातनं सत्तेत सहभागी होणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातनं कदाचित आपण भूमिका बदलली जावी अशा स्वरूपाची मनवळवणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. या त्या बदल्यामध्ये केंद्र सरकारमध्ये एक मंत्रिपद आणि राज्यामध्ये पुढील कालावधीमध्ये एक्सपान्शनमध्ये 2 ते 3 कॅबिनेट मंत्रिपद हे राष्ट्रवादीच्या पदरात पडतील असं समजतं आणि त्या दृष्टिकोनातनं काही राजकीय घडामोडी घडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. या आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार पुढील काही वेळामध्ये प्रफुल्ल पटेल हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत, तसंच जयंत पाटील हे देखील संवाद साधतील असं सांगण्यात येत आहे. पण मुळात जी बोलणी सुरू आहे त्याच्यामध्ये तोडगा निघतोय का नाही हे महत्त्वाचं आहे, कारण की काल या संपूर्ण पूर्ण प्रकरणानंतर ना जवळपास 2 ते 3 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी शरद पवार यांना या संदर्भात विचारणा करण्यात आली होती प्रसारमाध्यमांकडनं, तरी देखील त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं नाही. या आज जर शरद पवार हे भेट घेत आहेत आणि शरद पवारांचा खरंच विरोध आहे तर स्वतः शरद पवार माध्यमांसमोर येत ही भूमिका मांडणार का? महत्त्वाची घडामोड आहे याविषयी आपल्याला तुमच्याकडनं महत्त्वाची माहिती देखील घ्यायची आहे. तुम्ही आमच्या सोबत असंच राहा, मात्र एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. सह्याद्रीची उंची म्हणजे